जम्मू काश्मीरच्या पामपोर भागात भारतीय लष्कराचे जवान आणि अतिरेक्यांमध्ये चकमक सुरू, भारतीय जवानांचा परिसराला वेढा। जगात कोरोनामुळे 4,51,000 नागरिकांचा बळी तर 83,98,000 जण कोरोनाग्रस्त। कोरोनामुळे ब्रिटनमध्ये 42,153 जणांचा मृत्यू, कोरोनाबाधितांची संख्या 2,99,000। अमेरिकेत 22,34,000 जास्त कोरोनाबाधित रुग्ण, कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 1,19,000। ब्राझीलमध्ये कोरोनामुळे 46,000 जास्त रुग्णांचा बळी, 9,60,000 जणांना कोरोनाची लागण। रशियात कोरोना रुग्णांची संख्या 5,53,000, 7,000 जणांचा कोरोनामुळे मृत्यू। चीनच्या बीजिंग विमानतळावरची 1,255 उड्डाणं रद्द, कोरोना संसर्ग होण्याच्या भीतीनं निर्णय। विक्रोळीतल्या 100 वर्षीय आजोबांची कोरोनावर मात, डॉक्टर, नर्स आणि नातेवाईकांकडून आजोबांवर फुलांचा वर्षाव। एमएमआरडीएनं बीकेसीच्या मैदानात उभारलं आणखी एक कोविड उपचार सुविधा केंद्र, केंद्रात 1,000 खाटांची व्यवस्था। मणिपूरमधल्या सत्ताधारी भाजपा आघाडी सरकार कोसळण्याच्या मार्गावर, भाजपच्या 3 आमदारांचा काँग्रेसमध्ये प्रवेश। कोल्हापुरात चोरट्यांचा सुळसुळाट, शनी मंदिरातल्या चोरीची घटना, मंदिरातील दानपेटा फोडण्याच्या 2 दिवसात 4 घटना। यवतमाळच्या टाकळीतल्या शेतकऱ्यांनी लोकसहभागातून तयार केला रस्ता, प्रशासनानं दुर्लक्ष केल्यानं 40 शेतकऱ्यांनी एकत्र येत केला रस्ता। पुण्यातल्या वाघोलीतल्या गावकऱ्याचा पाण्यासाठी पीएमआरडीएच्या कार्यालयावर मोर्चा, बंद पडलेली पाणी योजना सुरू करण्याची मागणी। पंढरपूर, माढा आणि मोहोळ तालुक्यातल्या गावात बिबट्याचा धुमाकूळ, बिबट्याच्या वावरामुळे शेतकरी मात्र दहशतीत। ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वाघीण आणि तिच्या 2 बछड्यांची शिकार करण्यात आल्याचं उघड, पाण्यात विष घालून शिकार केल्याप्रकरणी 3 गावकरी ताब्यात। पालघरच्या समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात तेलाचा तवंग, रासायनिक सांडपाण्यामुळे शेकडो माशांचा मृत्यू। अकोल्यात शेताच्या शिवारात हरणांच्या कळपाचा मुक्त संचार, कोळी पिकं फस्त करत असल्यानं शेतकरी मात्र त्रस्त। कोकणात पावसाच्या आगमनामुळे बळीराजाची लगबग, शेतीच्या कामामध्ये बळीराजा व्यस्त। सासवडमध्ये कंडक्टर असलेल्या संपूर्णानंद नाझरेंनी तयार केली एसटी बसची प्रतिकृती, टाकाऊ वस्तूंपासून 8 दिवसात साकारली लाल परीची प्रतिकृती। टी20 वर्ल्ड कपच्या भविष्याचा फैसला लांबणीवर टाकल्यावरून बीसीसीआय आयसीसीवर नाराज, आयसीसी चेअरमन शशांक मनोहर हेतू पुरस्पर मुद्दा लांबणीवर टाकत असल्याचा बीसीसीआयचा आरोप।